निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये महिलांसाठी लेडीज साठी काही विशेष सूचना आहेत या देणार आहेत। हे बघा, घरातील प्रत्येक स्त्री ही खूप महत्त्वाची असते। घरातील स्त्रीच अशी एक व्यक्ती असते जी प्रत्येकाला काय हवं काय नको या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असते। लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला घरातल्या अशा स्त्रीची गरजही पडतच असते। त्यामुळे अशा स्त्रीने नेहमी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याकडून ज्या पण काही गोष्टी होत असतात त्या गोष्टी करताना किती काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचे आहे। कारण घरातील प्रत्येक व्यक्ती लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हे त्या स्त्रीवर डिपेंडंट असतात, त्यामुळे आपल्याला काही गोष्टींची काळजीही घेतलीच केली पाहिजे। तर काही आज महिलांसाठी विशेष गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत। तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, घरातील स्त्रीने घरातील महिलेने कधीही चप्पल घालून स्वयंपाक करू नये। त्यानंतर दुसरं आहे, चिडचिड किंवा राग करून स्वयंपाक करू नये। जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये कुठल्या व्यक्तीबद्दल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल चिडचिड आणून कोणाबद्दल राग आणून आपण स्वयंपाक करू नये, त्याचा परिणाम त्या स्वयंपाकावर होत असतो। तसेच तणाव किंवा टेन्शन घेऊन आपल्याला स्वयंपाक करायचा नाहीये। दक्षिण दिशेला साऊथ साईडला तुम्हाला तोंड करून स्वयंपाक हा कधीही करायचा नसतो। त्यानंतर खूप महत्वाची गोष्ट, अंघोळ न करता कधीही आपल्याला स्वयंपाक करायचा नाहीये। आपल्या मनामध्ये नको ते वाईट विचार आणून तुम्हाला कधीही स्वयंपाक करायचा नाही। हे बघा काय असते, आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर स्वयंपाक करताना आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार आले, कुठलेही टेन्शन्स असतील, काही स्ट्रेस असेल, मनात कुठले तरी वाईट विचार काहीतरी येत असतील, चिडचिड होत असेल, तर असा विचार करूनच जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा काय होते, आपले सगळे विचार त्या स्वयंपाकामध्ये हे उतरत असतात आणि आपण जे स्वयंपाक करतो ते घरातील सगळे व्यक्ती हे खात असतात। तर तसे केल्याने काय होते, जेव्हा आपण असे वाईट विचार करून स्वयंपाक करतो तर त्यामुळे काय होते, ती निगेटिव्हिटी त्या स्वयंपाकात उतरत असते आणि जेव्हा इतर लोक ते खातात तर त्यामुळे त्यांना त्या स्वयंपाकापासून जेवढी एनर्जी जेवढी ऊर्जा मिळायला पाहिजे जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी मिळायला पाहिजे तेवढीही मिळत नसते। अशा गोष्टींमुळे काय होते, घरात नेहमी कुठलं तरी ताणतणाव येणे, त्यानंतर घरातले व्यक्ती आजारी पडणे, त्यांना पाहिजे त्या गोष्टींमध्ये यश नाही मिळणे, अशा गोष्टी या होत असतात। त्यामुळे घरातील स्त्रीने स्वयंपाक करताना प्रामुख्याने या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे। त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना नेहमी डोक्यात चांगले विचार ठेवा, किंवा तुम्ही देवाचे काही गाणे लावू शकतात, तुम्ही यूट्यूबवर सुद्धा गाणे लावू शकतात, किंवा तुमच्या घरात दुसरी काही म्युझिक सिस्टीम असेल त्यावर तुम्ही देवाचे गाणे लावून कुठलेही तुम्हाला जे आवडत असतील, स्वामींचा तारक मंत्र आहे, त्यानंतर अथर्वशीर्ष आहे, त्यानंतर आरत्या असतात, प्रत्येक देवाची आरती असते, अशा काही गोष्टी तुम्ही टेपवर लावून द्या, यूट्यूबवर लावून द्या आणि त्या गोष्टी तुम्ही ऐकून स्वयंपाक करा। असे केल्याने काय होईल, तुमच्या मनात जरी काही वाईट विचार येत असतील तर ते विचलित होतील, त्यामुळे गाणे चालू असल्यामुळे आरत्या चालू असल्यामुळे तुमचे लक्ष जे आहे ते त्या वाईट गोष्टींकडे जाणार नाही आणि तुमचे लक्ष जे आहे ते त्या आरत्यांकडे असतील, त्यामुळे कळत न कळत पॉझिटिव्ह एनर्जी त्या स्वयंपाकात उतरेल। त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा स्वयंपाक करतात त्यावेळेस तुम्ही स्वामींचा मंत्र म्हणू शकतात, गायत्री मंत्र म्हणू शकतात, ऐक्य मंत्र जो आहे तो देखील म्हणू शकतात। हे तुम्ही म्हटल्याने त्या स्वयंपाकामध्ये एवढी चांगली ऊर्जा निर्माण होईल, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल की तो स्वयंपाक खाल्ल्यामुळे घरातील जे व्यक्ती आहेत त्यांचे देखील चांगले होईल। आणि हे बघा, मला एक सांगा, आपण जेव्हा कुठलीही गोष्ट करतो, घरातील स्त्री ही कोणतेही काम करत असते, काही पण जेव्हा करत असतो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, ते नेहमी मनात एकच भाव ठेवून की देवा माझ्या घरात सुख हे नेहमी असू दे, माझ्या घरात आनंदी वातावरण नेहमी असू दे, माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे आजार कुठल्याही प्रकारचे दुःख संकट ही नको येऊ दे। जर असा विचार करून आपण सगळ्या गोष्टी करतो तर मग त्यावेळेस आपल्याला स्वयंपाक करताना असे वाईट विचार देखील आणायचे नाही आहे की जेणेकरून त्यामुळे आपल्या घरातल्यांना त्रास होईल। ही गोष्ट जी आहे आपल्याला लक्षात येत नाही की स्वयंपाक करताना आपण जेव्हा हे वाईट विचार आतो की त्यामुळे एवढा घरातल्यांना त्रास होऊ शकेल या गोष्टीचा तुम्ही विचार नाही करू शकत। पण हो, मी तुम्हाला सांगते या गोष्टीचा खूप परिणाम होतो, म्हणून मी आवर्जून सांगेल घरातल्या स्त्रीने तुम्ही स्वयंपाक करत असाल त्यावेळेस कुठलेही वाईट विचार मनामध्ये आणू नका देऊ। जेवढे चांगले पॉझिटिव्ह विचार्स तुमच्या मनात येतील, जेवढे तुम्ही चांगले ठीक आहे इतर लोकांशी तुम्ही गप्पा मारत हसत खेळत असं देखील तुम्ही स्वयंपाक करू शकता, पण प्लीज वाईट विचार मनात आणून तुम्ही स्वयंपाक करू नका, चिडचिड करत तुम्ही स्वयंपाक करू नका, ठीक आहे। या काही छोट्याशा गोष्टी होतात, ह्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, याचा तुम्हाला जरूर फायदा होईल। आपले अन्न जे आहे ते पूर्ण ब्रह्म आहे,
त्यामुळे असे अन्न आपण करताना, असे अन्न शिजवताना नेहमी डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार हे ठेवा. त्याचा आपल्याला आणि आपल्या घरच्यांना खूप फायदा होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.